आज रविवार बाजारचा दिवस असल्यानं कसबा बावड्यात प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळे लॉकडाऊन आहे का संचारबंदी संपली का अशी परिस्थिती उद्भवली ज्या पद्धतीनं लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत ते पाहता लोकांना कोरोनाविषयी गांभीर्य आहे की नाही असाच प्रश्न निर्माण होतोय विशेष म्हणजे पोलीसही उघड्या डोळ्यानं ही गर्दी पाहत होते आज सकाळी कसबा बावड्यातील एकूण वर्दळ आणि गर्दी पाहता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी सरकारनं लॉकडाऊन आणि संचारबंदी जाहीर केली आहे कारण कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे यापूर्वी कसबा बावड्यात कोरोनाबाधित एक महिला सापडली होती त्यानंतर काही काळ कसबावड्यात लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळले गेले पण आज रविवारचा बाजार असल्यामुळं पुन्हा हे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले कसबा बावड्यात आज असलेली गर्दी पाहिल्यावर संचारबंदी आहे का लॉकडाऊन म्हणजे काय असतं याचा विचार करण्याची वेळ आली आहे विशेष म्हणजे पोलीसही या गर्दीपुढं हतबल झाले होते शेवटी पोलीस तरी कुणाकुणाला रोखणार किंवा अडवणार हा प्रश्न आहेच शिवाय बावड्यातील अनेक नागरिक मोबाईलवरून नेते मंडळींना फोन लावून पोलिसांवरच दबाव आणण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं पोलीसही आता या भानगडीत पडायला तयार होत नाहीत एकूणच कोरोनाविषयी आपण गंभीर होणार आहे की नाही वेळ उलटून गेल्यावर आपले डोळे उघडणार आहेत का संचारबंदी लावण्यात सरकारचा कोणताही फायदा नाही उलट ती नागरिकांच्या हितासाठी आहे असे अनेक मुद्दे पुन्हा एकदा विचारात घेतले पाहिजेत